नमस्कार मित्रांनो, मराठी भक्ती चॅनल वर आपले स्वागत आहे। गौरीला आता माहेरी जायचे आहे आणि म्हणून ती शंकराला विचारण्यासाठी थांबली आहे। झाडावर उंच चढली आहे पण शंकर तिचा पदर सोडत नाही आणि हिला तर माहेरी जायची घाई झालेली आहे। अशा प्रकारे गौरी आणि शंकर यांमध्ये जो संवाद झाला आहे तो ह्या गाण्यातून थेट मांडला आहे। ताडावरची माड गौरायेंगुजी लागली गबाई, गौरायेंगुजी लागली मायराची वाट, गौराय पाहुजी लागली गबाई, गौराय पाहुजी लागली ती कुणाला शंकर, त्याने पदरजी धरिला गबाई, त्याने पदर धरिला सोडा सोडा पदर, मला जाऊ द्या माहेरी गबाई, मला जाऊ द्या माहेरी, माहेरी जाऊन काय ग खाशील गबाई, काय ग खाशील तू पशेवाया खाई न बाई, दूध शेवाया खाई न दीड दिवस राहीन, आणि मग येईन गबाई, आणि मग येईन सोडा सोडा पदर, मला जाऊ द्या माहेरी गबाई, मला जाऊ द्या माहेरी नाही सोडित पदर, काय ग म्हणशील गबाई, काय ग म्हणशील वैताग घेऊन जाई जी होईन गबाई, जाई जी होईन जाई हो न ग मी मळ्याला जाईन गबाई, मी मळ्याला जाईन मी मग माळी ग माळी हो न येईन गबाई, माळी हो न येईन पाणी घालून मग तुझला भेटीन गबाई, मग तुझला भेटीन झाड होऊन कळ्याजी आणीन गबाई, कळ्याजी आणीन फुल मी तोडून हार त्याचा गुंफीन गबाई, हार मी गुंफीन देवाला घालून मी मग तुला भेटीन गबाई, मी मग तुला भेटीन। या गाण्यातील भावनाविष्कार अधिक स्पष्ट झालेला इथे दिसतो। हे गाणं थोडस निराळही आहे। माहेरच्या माणसांना कमी लेखून प्रश्न करणाऱ्या नवऱ्याला खाण्यापिण्याची गोष्ट सांगून गौरीने जाई होण्याची इच्छा प्रकट केली आहे, परंतु तरीही शंकर तिची सोबत काही सोडत नाही।
ती जे रूप घेईल तिथे त्याने आपले नाते जोडले आहे। अशा प्रकारे गौरी आणि शंकराच्या नात्याचा इथे सुंदर असे वर्णन प्रकट केले आहे। धन्यवाद।